पुढची बातमी पैठणमधून। तालुक्यातील काही भागात पाऊस नसल्यानं गोदावरी नदी कोरडी ठाक पडली आहे, त्यामुळे रविवारी तरुणांनी गोदावरी पात्रात क्रिकेटचे मैदान करत क्रिकेट खेळलं आहे। पैठण तालुक्यातील आपेगाव हिरडपुरी बंधारा कोरडा ठाक पडलाय। गोदावरी नदीचे वाळवंट झाले असल्यानं गोदावरी पात्रात क्रिकेटचे मैदान करत रविवारी तरुणांनी क्रिकेट खेळले। सध्या गोदावरी पात्रात पाणी नसल्यानं जनावरांसोबत पिण्याच्या पाण्याचा देखील मोठा प्रश्न उभा आहे। गोदावरी पात्र कोरडे ठाक पडल्यानं तरुणांनी क्रिकेट खेळत पाण्याच्या टंचाईचं चित्र दाखवून दिलं। या दृश्यावरून दुष्काळाची दाहकता किती आहे याचा प्रत्यय येत आहे।